देशात नरेंद्र मोदीला तगड आव्हान कोण देण्यासाठी उभं राहते ना, तर त्याच्यासाठीचं सगळ्यात मोठं षडयंत्र आणि ट्रॅप रचणारा कोणी माणूस असेल तर तो फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच असू शकतो. एकनाथ शिंदे सांगत राहतात, मुख्यमंत्री पदावरचा माणूस किती खोटं बोलावं माणसाने आणि किती वारंवार खोटं बोलत राहावं, की ते आपल्याला सांगत राहतात की काय शेतकऱ्यांच्या पोरांनी होऊच नाही मुख्यमंत्री. आपण कधी म्हटलं की त्यांनी मुख्यमंत्री होऊ नये? दादा तुम्ही मुख्यमंत्री व्हा, गेला माझा तुम्ही पंतप्रधान सुद्धा व्हा जर तुम्हाला जमूच दिलं देवेंद्रजीने तर. कारण देवेंद्र फडणवीस तुम्हालाच काय येणाऱ्या काळात नरेंद्र मोदीला सुद्धा जमू देणार नाही. खात्रीनं सांगते, येणाऱ्या काळात नरेंद्र मोदीला तगडं आव्हान कोण देण्यासाठी उभं राहते ना, तर त्याच्यासाठीचं सगळ्यात मोठं षडयंत्र आणि ट्रॅप रचणारा कोणी माणूस असेल तर तो फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच असू शकतो. कारण त्यांच्या एवढं कपटी राजकारण दुसरं कोणी करू शकत नाही. ते कपटी राजकारण करणारे देवेंद्र फडणवीस काल असं म्हणत आहेत की आम्ही पवारांच्या सल्ल्याने तर सरकार स्थापन केलेलं होतं पण माझ्यासोबत विश्वासघात झाला वगैरे वगैरे वगैरे. फडणवीसांनी म्हणजे किती बोलावं, किती हास्यास्पद बोलावं. शिवतीर्थावरती सन्माननीय पक्ष प्रमुखांनी अगदी आपल्या तीर्थरूपांची शपथ घेऊन सांगितलं की मी हिंदू हृदय सम्राट, माझे वडील आणि तुमच्या सगळ्यांचा आदर्श असणारा प्रेरणा स्रोत असणाऱ्या हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो की असं असंच ठरलं होतं. अरितरित वर्षाची टर्म ठरली होती तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी शब्द बदलला. तीर्थरूपांची शपथ घेऊन जो माणूस सांगत आहे त्यांना खोटं पाडण्याचा काल फडणवीस प्रयत्न करत होते. या सभेतनं आम्ही फडणवीसांना सांगतोय, फडणवीसजी तुम्ही ज्याला कुणाला मानत असाल, मग ते तुमचं पोटचं असेल, पाठचं असेल, किंवा तुम्ही कुठल्या देवाला धर्माला ज्याला कुणाला मानता त्याला स्मरून शपथ घेऊन, किंवा तुम्ही ज्या भगवद्गीतेला ज्याला कशाला मानताय शपथ घेऊन सांगा. तुम्ही खरंच तुम्ही पवारांना विचारून घेतली होती शपथ?